नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रकरण नंबर 3 वातावरण या प्रकरणातील वारा प्रणाली व वाऱ्याच्या वहनावरती संचलनावरती किंवा वाऱ्याच्या हालचालीवरती जे घटक परिणाम करतात किंवा ज्या घटक कारणीभूत आहेत किंवा ज्या घटकांच्या शक्ती परिणाम करतात अशा शक्तींचा अभ्यास केला. यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाऱ्याचे प्रकार, पृथ्वीवरती असणारे वाऱ्याचे प्रकार अभ्यासणार आहे. टाइप्स ऑफ विंड आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. प्रामुख्याने पृथ्वीच्या भूपृष्ठावरती व पृथ्वीवरती आढळून येणारे वाऱ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की वारा म्हणजे काय, तर भूपृष्ठाला समांतर दिशेने वाहणाऱ्या हवेच्या हालचालीस साधारणपणे वारा असे म्हणतात असं आपण अभ्यासलं. प्रामुख्याने हा जो वारा आहे या वाऱ्याचे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूपृष्ठावरती प्रमुख 3 प्रकार पडतात. पहिला जो आहे तो ग्रहीय वारे किंवा कायमस्वरूपी वाहणारे वारे असं सुद्धा यांना म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याच वाऱ्यांना प्लॅनेटरी विंड्स असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे नियतकालिक वारे किंवा त्यांनाच हंगामी वारे असं म्हटलं जातं. या नियतकालिक वाऱ्यांना इंग्लिशमध्ये पिरियॉडिकल विंड्स असं म्हटलं जातं किंवा सीझनल विंड्स हंगामी वारे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे स्थानिक वारे 3 नंबरचा, त्याला ह्याच्यामध्ये स्थानिक वाऱ्यांना लोकल विंड्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. मग हे जे वारे आहेत ह्या वाऱ्यांचा एक एक प्रकार आपण सविस्तर अभ्यासणार आहे. मग या ग्रहीय वाऱ्यांमध्ये पुन्हा ग्रहीय वाऱ्यांचे 3 उपप्रकार पडतात. आणि पृथ्वीच्या वितरणामध्ये जर अभ्यासलं तर ते अशा प्रकारे त्या 3 प्रकारांचं वितरण या ठिकाणी दिसून येतं. मग हे कोणते, तर त्यातला 1 नंबरचा आहे व्यापारी वारे, 2 नंबरचा आहे प्रतिव्यापारी वारे आणि 3 नंबरचा आहे ध्रुवीय वारे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे हे ग्रहीय वाऱ्यांचे प्रमुख उपप्रकार आहेत यांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नियतकालिक किंवा हंगामी वाऱ्यांचे प्रमुख 2 प्रकार पडतात, खारे वारे व मतलई वारे. याच्यामध्येच दरी वारे आणि डोंगर वारे आणि दरी वारे असे दुसरा एक प्रकार दिसून येतो. आणि मोसमी वारे हे नियतकालिक किंवा हंगामी वाऱ्यामध्ये येतात. आणि स्थानिक वाऱ्यांमध्ये जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे स्थानिक वारे आढळून येतात त्या वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. मग हे स्थानिक वारे कोणकोणते आढळून येतात जगामध्ये, ते स्थानिक वारे जे आहेत त्यामध्ये चिनूक वारे प्रामुख्याने आढळून येतात. मग हे चिनूक वारे कुठे आढळतात, तर अमेरिकेतला जो रॉकी पर्वत आहे या रॉकी पर्वतावरती चिनूक वारे आढळून येतात. म्हणजे ह्या स्थानिक वाऱ्यांवरती आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जो 1 नंबरचा प्रकार आहे ग्रही वारे, ह्या ग्रही वाऱ्यांचे 3 प्रकार पडतात, व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. ह्या 3 वाऱ्यांची आपण सविस्तर माहिती पृथ्वीच्या भूपृष्ठाला समांतर दिशेने असणाऱ्या ह्याच्यानुसार अभ्यासणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण क्षितिज पृथ्वीच्या भूपृष्ठाला किंवा क्षितिज समांतर दिशेने होणारे एअर प्रेशर बेल्ट जे आहेत त्या बेल्टला अनुसरूनच वाऱ्याचे प्रकार किंवा ग्रहीय वारे वाहत असतात. आपण मागील लेक्चरमध्ये कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अभ्यास, त्याला अनुसरूनच वारे वाहत असतात. त्यानुसार त्याचे वाऱ्याचे प्रकार पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील किंवा 5 डिग्री उत्तर ते 5 डिग्री दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा आढळतो विषुववृत्ताच्या, आणि 25 डिग्री उत्तर ते 35 डिग्री उत्तर जास्त दाबाचा पट्टा आढळतो. मग या जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे येते आणि ही येत असताना या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असते. म्हणून त्या वाऱ्यांना 25 डिग्री उत्तर ते 35 डिग्री उत्तरेकडून 5 डिग्री उत्तरेकडे येणाऱ्या वाऱ्यांना पूर्वीय वारे किंवा ईशान्य व्यापारी वारे असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने 35 डिग्री उत्तर पासून 60 डिग्री उत्तरेकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना पश्चिम वारे म्हटलं जातं किंवा नैऋत्य प्रतिव्यापारी वारे म्हटलं जातं. कारण ते व्यापारी वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात म्हणून त्यांना नैऋत्य प्रतिव्यापारी वारे असं म्हटलं जातं. त्यांना पश्चिम व्यापारी प्रतिव्यापारी वारे असं सुद्धा म्हटलं जातं.
90 डिग्री उत्तरेकडून 70 डिग्री उत्तरेकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असं म्हटलं जातं, उत्तरेकडील ध्रुवीय वारे असं म्हटलं जातं, कारण ते उत्तर ध्रुवाकडून वाहत येतात. तशाच पद्धतीने दक्षिणेकडे जर पाहिलं तर 25 डिग्री दक्षिणेकडून 5 डिग्री उत्तरेकडे जे वारे वाहतात त्यांना आग्नेय व्यापारी वारे असं म्हटलं जातं, त्यांनाच पूर्वीय व्यापारी वारे असं सुद्धा म्हटलं जातं. तशाच पद्धतीने 35 डिग्री दक्षिणेकडून 60 डिग्री दक्षिणेकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना वायव्य प्रतिव्यापारी वारे असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीने पश्चिम व्यापारी वारे असं सुद्धा म्हटलं जातं. आणि 90 डिग्री दक्षिणेकडून 70 डिग्री दक्षिणेकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना ध्रुवीय व्यापारी वारे असं, दक्षिणेकडील ध्रुवीय व्यापारी वारे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने साधारणतः हे ग्रहीय वारे जे आहेत, पृथ्वीवरती वाहणारे ग्रहीय वारे कायमस्वरूपी वाहतात, या वाऱ्यांचं वितरण साधारणपणे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. मग व्यापारी वारे जे आहेत ते व्यापारी वाऱ्यांचे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील असे दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. हे व्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य आहेत. एक नंबरचं वैशिष्ट्य आहे, व्यापारी वारे नियमितपणे वर्षभर वाहतात व त्यांची दिशा बदलत नाही. म्हणजे व्यापारी वारे जे आहेत हे आग्नेय व्यापारी वारे आणि हे ईशान्य व्यापारी वारे ह्यांच्या दिशा नियमितपणे असतात, त्यांच्या दिशा बदलत नाहीत. व्यापारी वारे सागरावर अधिक वेगाने वाहतात, म्हणजे समुद्राचा जो भाग आहे पाण्याचा त्याच्यावरती हे वेगाने अधिक वाहतात. या वाऱ्यांचा वेग ताशी 16 ते 24 किमी इतका आढळतो. ऋतूनुसार या वाऱ्यांच्या वेगात व विस्तारात बदल होतो. हिवाळ्यात हे वारे अधिक वेगाने वाहतात. 5 नंबरचा आहे, व्यापारी वारे पूर्वेकडून वाहत येतात, त्यांच्या खंडाच्या पूर्व भागास पाऊस देतात व पश्चिमेकडे जाताना ते कोरडे होतात, त्यामुळे पश्चिम बाजूस पाऊस पडत नाही. 6 नंबरचं व्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, या वाऱ्यांनी सागराचा 31% प्रदेश व्यापलेला आहे. पूर्वीच्या शिडांच्या जहाजांना, 7 नंबरचा व्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, पूर्वीच्या शिडांच्या जहाजांना जलवाहतुकीसाठी या वाऱ्याची मदत होत होती, म्हणून या वाऱ्यांना व्यापारी वारे असे नाव पडले आहे. आणि 8 नंबरचं व्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, हिंदी महासागरावरून विषुवृत्ताच्या उत्तरेकडील भागात जेव्हा हे वारे प्रवेश करतात तेव्हा त्या वाऱ्यांचं मोसमी वाऱ्यात रूपांतर होते. अशा पद्धतीने हे जे व्यापारी वारे आहेत, ईशान्य व्यापारी वारे आणि आग्नेय व्यापारी वारे यांचे वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रतिव्यापारी वारे नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि वायव्य प्रतिव्यापारी वारे, नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि वायव्य प्रतिव्यापारी वारे, वायव्य प्रतिव्यापारी वारे यांनाच पश्चिम वारे असं म्हटलं जातं आणि नैऋत्य प्रतिव्यापारी वारे यांना पण पश्चिम वारे असं म्हटलं जातं. नैऋत्य प्रतिव्यापारी वारे हे उत्तर गोलार्धात आढळतात 35 ते 60 डिग्रीच्या दरम्यान आणि वायव्य प्रतिव्यापारी वारे हे दक्षिण गोलार्धात 35 ते 60 डिग्रीच्या दरम्यान आढळून येतात. मग ह्या प्रतिव्यापारी वाऱ्यांचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. एक नंबरचं वैशिष्ट्य आहे, हे वारे कर्कवृत्तीय मकवृत्तीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुववृत्तीय म्हणजे 60 ते 70 डिग्री दरम्यानच्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. हे एक नंबरचं वैशिष्ट्य आहे प्रतिव्यापारी वाऱ्यांचं. 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे, प्रतिव्यापारी वाऱ्यांची भूमी व सागरावरील गती दिशा अनिश्चित स्वरूपाची असते. प्रतिव्यापारी वाऱ्यांची जमिनीवरील सागरावरील गती आणि दिशा जी आहे ती सारखी आढळून येत नाही, अनिश्चित स्वरूपाची आढळून येते. 3 नंबरचं प्रतिव्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहतात. प्रतिव्यापारी वारे जास्त उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहतात, त्यामुळे ते अनेक ठिकाणी पाऊस देतात. 4 नंबरचं प्रतिव्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, प्रतिव्यापारी वाऱ्यांचा परिणाम काही प्रदेशातील हवामानावर झाला आहे. दक्षिण गोलार्धात काही प्रदेशामध्ये या वाऱ्यांमुळे हवामान ढगाळ व आर्द्र बनलेले आढळते. प्रतिव्यापारी वाऱ्यांचं 5 नंबरचं वैशिष्ट्य आहे, दक्षिण गोलार्धात प्रतिव्यापारी वारे अतिशय वेगाने वाहतात, कारण दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचं प्रमाण किंवा भूखंडापेक्षा जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. 6 नंबरचं प्रतिव्यापारी वाऱ्यांचं वैशिष्ट्य आहे, दक्षिण गोलार्धात हे वारे 40 अंशापलीकडील सागरावर कोणताही अडथळा नसल्यामुळे वेगवान वाहतात किंवा वेगाने वाहतात, म्हणून यांना गरजणारे 40 असं म्हटलं जातं, रोवरिंग 40s असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि 50 अक्षरुत्तावरील दक्षिणेकडील अतिशय वेगाने वाहतात, 40 डिग्रीपेक्षाही त्यांना खवळलेले 50 फ्युरीस 40s असं म्हटलं जातं. आणि जेव्हा 60 डिग्रीवरती दक्षिणेकडील भागातून हे वारे त्यांच्यापेक्षाही 50 पेक्षाही अतिशय वेगाने वाहतात, त्यांना झोंबणारे 60 किंवा इचिंग 60s असं म्हटलं जातं.
या प्रदेशावरील वाऱ्यांना शूर पश्चिमी वारे या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारचे पृथ्वीवरील वाऱ्यांचे वैशिष्ट्य आहेत. आता त्या ग्रहीय वाऱ्यांचा किंवा कायमस्वरूपी वाहणारे पृथ्वीच्या भूपृष्ठावर जे वारे वाहतात त्यातला शेवटचा प्रकार आहे ध्रुवीय वारे. उत्तरेकडील ध्रुवीय वारे आणि दक्षिणेकडील ध्रुवीय वारे यांचे काही वैशिष्ट्य आहेत ते पुढीलप्रमाणे. ध्रुवीय एक नंबरचं, ध्रुवीय वारे प्रामुख्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. प्रामुख्याने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्यामुळे या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे देखील म्हणतात. हे वारे अतिशय थंड प्रदेशातून वाहत असतात. नियमित उत्तर ध्रुवीय वाऱ्यांपेक्षा दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशामधील वारे नियमितपणे वाहतात. जास्त वेळ स्थिर असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे ध्रुवीय वाऱ्यांचं, हे जास्त वेळ स्थिर असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे सहा नंबरचं, ध्रुवीय वारे कोरडे असतात. अशा प्रकारे ध्रुवीय वाऱ्यांची काही वैशिष्ट्ये आहेत या ठिकाणी दिलेली आहेत. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाऱ्याचे प्रकार अभ्यासताना प्रमुख तीन प्रकार, ग्रहीय वारे किंवा कायमस्वरूपी वारे, इंग्लिशमध्ये प्लॅनेटरी विंड्स असं म्हटलं जातं, दुसरा पिरियॉडिकल विंड्स किंवा मोसमी वारे असं म्हटलं जातं, आणि तिसरा स्थानिक वारे त्याला इंग्लिशमध्ये लोकल विंड्स असं म्हटलं जातं. हे तीन प्रकार आहेत. या तीन प्रकारापैकी आपण पहिला कायमस्वरूपी किंवा ग्रहीय वारे हा प्रकार अभ्यासलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिकल विंड्स किंवा मोसमी वारे अभ्यासणार आहे. धन्यवाद.